बाबासाहेबांच्या पुण्याईने माझं एक फेमस गाणं आहे. कुठलं? आरमहार म्हणून आमच्या तुम्ही सावलीचा विठ्ठल केला. त्यावेळी त्या काळी तवा हात नाही. तो हे महार म्हणून आमच्या तुम्ही म्हणून जन्मलो हा आमचा गुन्हा आहे का? भीमाच्या पुण्याईनं ताठ मानेने चालू लागलो हा आमचा गुन्हा आहे का? भीतभक्तीचा पोशाख अंगीकारला हा आमचा गुन्हा आहे का? आणि आता तुमच्या पोरीला मागणं घालतो हा आमचा गुन्हा आहे का? कारण लाली पावडर लावून आज यांना टाया लागल्या. लाली पावडर लावून आज यांना टाया लागल्या. अरे काल आमच्या सावलीचा विठ्ठल होत होता रे, पण आज बाबासाहेबांच्या पुण्याई ना त्या फटा बामणाच्या पुरी सुद्धा आम्हाला पटायला लागले. जात पात मिटाओ ये शोर चारों ओर है. अरे पसंद करती है ब्राह्मणों की लड़कियां, क्योंकि मां कसम इन जय भीम वालों में बड़ा जोर है, जोर है, जोर है. आणि सत्यम शिवम भुचडे साहेब यांच्या वतीने पुन्हा एकदा 100 रुपयाले त्यांची फरमाइश आहे, नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. कोणाची? आता बाप रे बामणाच्या पुरीची सासू आहे म्हणजे त्यामुळेच पटलं आहे ना. आणि म्हणून हे महार म्हणून आमच्या आता झाला.
ऐका ज्याच्याकडे असं त्याने हात वर करा बरं सर. अरे लास्ट नाही काय कोणाकडेच नाही का. वा वा अरे बापरे काकांकडं वा वा क्या बात आहे. आज बाबासाहेबांच्या पुण्यानं बोलता येत नव्हतं आता 2-2 लाखाचे मोबाईल. वा साहेबांकडे बी भीमाच्या कृपेनं हत्याई फोन भीमाच्या कृपेनं हत्याई फोन अनगळ्यामध्ये 10 तोळ्याची चैन बघून तुमच्या पोरीन जय भीम केला ओ सुधीर भाऊ अर थकमटामचा बघून तुमच्या जातीवाद्यांनो अगोदरांच्या जवळ येत नव्हते पण आता तुमच्या पोरीन जय भीम केला. एखादा उच्चवर्णीय समाजातील व्यक्ती जर समोर न आला त्यावेळी त्या काळी तर आम्ही खाली वाकून जोहार घालायचो त्याला जोहार माय बाप समोर न आल्यानंतर जोहार घालायचो. पण आता ज्या लोकांना आम्ही काय जोहार घातला अरे आज तेच लोक आम्हाला जय भीम घालता जय भीम ओ कांबळे साहेब जय भीम बाबासाहेबांच्या पुण्याने साहेब आमदार झाले वकील झाले डॉक्टर झाले इंजिनियर झाले मंत्री झाले नामदार झाले सरपंच झाले गायक झाले पण भडवीच्यांना जय भीम बोलायची लाज वाटते अशा हरामखोरांच्या तोंडात किडे पडले पाहिजे. ज्या भडव्यांना जय भीम बोलायची लाज वाटते अशा हरामखोरांच्या तोंडाला मुळव्याच झाला पाहिजे. अरे ज्या बाबासाहेबांच्या पुण्याने एवढी आन बाण शान जनावरातून माणसात आणलं रे एका नरकुंडामध्ये सडणाऱ्या माणसाला सोन्याचे दिवस दाखवणारा बी आर आंबेडकर काय देणार आहात तुम्ही बाबासाहेबांना काय देणार आहात. तुमच्या शरीराचा चमडा काढून जरी बाबासाहेबांना गुट्ट शिवले ना तरी बाबासाहेबांचे उपकार फेडू शकणार नाही एवढे अनंत उपकार बाबासाहेबांचे आपल्या. कारण लोक म्हणतात साहेब की भगवानने जो भी दिया वो छप्पर फाड़ के दिया लेकिन मैं कहता हूं आमच्या बापाने एवढा दिला रे आभाळ फाडून दिला आभाळ फाडून एवढा वैभव आमच्या बाबासाहेबांनी दिला काय देणार आहात तुम्ही. आमच्या आई बापाने आम्हाला फक्त पैदा केले आमच्या आई बापाने फक्त आम्हाला जन्म दिला आमच्या आई बापाने फक्त आम्हाला घडवलं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या जिंदगीला सोन्याने मढवलं सोन्याने काय देणार आहात तुम्ही बाबासाहेबांना काय नाही तुमचं भिकाऱ्यांनो. असं होणार साहेब ही गाडी माझी हा बंगला माझा ही प्रॉपर्टी माझी त्या हारामखोराच्या ढुंगणावर लागत मला काय नाही तुमचं सगळं बाबासाहेबांचं आहे आणि तरी सुद्धा जय भीम बोलायची लाज वाटते. मरसान रे मरसान कुत्र्याच्या माऊत न मरसान सगळं बाबासाहेबांचं खाता बापाचं हरामखोरांनो नाव घेता दुसऱ्याचं.